नमस्कार, मी सारांश धनंजय सोनार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ, धुळेचा विद्यार्थी. आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने या संस्कारातनं, सत्य आम्हा मनी या भूमिकेतनं, शब्दांच्या वाटेचा हा प्रवास आजवर अव्याहत चालत आलेलो आहे. फेडरल बँक स्पीक फॉर इंडिया या राष्ट्रीय स्तरावरच्या सर्वात मोठ्या वादविवाद स्पर्धेत अंतिम 30 स्पर्धकांमध्ये माझी आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छांमुळे निवड झालेली आहे. आज आपल्या देशामध्ये लोकशाही मूल्यांची होणारी पडझड, समाजामध्ये जात आणि धर्म या विविध मुद्द्यांवर माजलेली दुफळी, त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर झडणाऱ्या विविध चर्चा, हा सर्व प्रकार चालू असताना दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेले विविध मुद्दे, त्यानंतर पर्यावरणाची निर्माण झालेली सर्वात मोठी जागतिक समस्या, या सर्वाचा धांदोळा लक्षात घेता या सर्व प्रकारच्या प्रश्नांवर या समाजाला कुठेतरी उत्तर मिळावं, समाजाला पुढे घेऊन जाणारी भूमिका माझ्या वक्तृत्वाच्या माध्यमातून मांडली जावी असा मानस मी नेहमीच बाळगत आलेलो आहे. आणि म्हणूनच माझ्या या वक्तृत्वाच्या माध्यमातून, या मांडणीच्या माध्यमातून आपल्या देशाला एकतेच्या दिशेने घेऊन जाणारा संदेश देता यावा, सत्याची मांडणी करता यावी आणि विविध प्रश्नांवर उत्तरांचा शोध घेता यावा, म्हणूनच मी वेळोवेळी माझ्या भूमिका मांडत आलेलो आहे. आज या फेडरल बँक स्पीक फॉर इंडिया या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र एडिशन 2019 अंतिम 30 स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर मला आवश्यकता आहे आपणा सर्वांच्या एका बहुमूल्य मताची. मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की speakforindia.in या वेबसाईटवर आपण जावं आणि माझ्या नावासमोर, अर्थात सारांश धनंजय सोनार या नावासमोर जाऊन आपलं मत माझ्या नावे नोंदवावं, जेणेकरून माझ्या भूमिकेच्या माध्यमातून मी अधिक सक्षमपणे या देशाला आणि या समाजाला पुढे घेऊन जाणारी भूमिका मांडू शकेन. आपणा सर्वांना माझ्या भूमिकेविषयी शाश्वती वाटत असेल, आपल्याला माझ्या भूमिकेवर विश्वास वाटत असेल, तर निश्चितच आपण माझ्या या आवाहनाचा विचार करावा आणि आपलं मत माझ्या नावासमोर नोंदवावं. इतकीच भूमिका आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने मांडतो आणि इतकंच सांगतो की सूर मेरी साधना का शेष रहना चाहिए, मैं रहू या ना रहू मेरा देश जिंदाबाद रहना चाहिए. मनपूर्वक धन्यवाद.